सांगली जिल्ह्यात येडेनिप्पाणी गावाजवळ असणाऱ्या मल्लिकार्जुन डोंगर परिसरात बुधवारी 80 वर्षीय वृद्ध मद्यधुंद अवस्थेत डोंगरावरील देवस्थान परिसरात गोटगिरणीकडे जाणाऱ्या मार्गावर 300 फूट खोल दरीत पाय घसरून पडल्याची घटना घडली. त्या ठिकाणी असणाऱ्या कुत्र्यांच्या भुंकण्यानं मंदिरातील सर्व पुजाऱ्यांनी धाव घेत पाहणी केली असता सदर वृद्धाची चप्पल टोपी त्या इसमाची पिशवी सापडली. सदर इसम दरीत पडल्याची शंका आल्यानं पुजाऱ्यांनी सरपंच सचिन पाटील, पोलीस पाटील, बाबासाहेब गुरव यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर मध्यरात्री 12 ते 2 वाजेपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन करून 7 ते 8 जणांच्या मदतीनं सदर व्यक्तीला सुखरूप बाहेर काढण्यात आले. सदर इसम मालेवाडीतील असल्याचं सांगण्यात आले, मात्र मालेवाडी इथं त्याचा पत्ता सापडून आला नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.